प्लीज लाइक एंड सब्सक्राइब द चैनल। आज आपण सातारा स्पेशल लग्नातील रुखवतात बुत्ती अथवा शिदोरी म्हणून दिली जाणारी तांदळाचं पीठ व गुळ यापासून बनवलेली 10 ते 15 दिवस टिकणारी महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी सजोरी म्हणजेच सांजोरी ती कशी करायची ते बघू। करायला अवघड वाटत असली तरी खास टिप्स आणि परफेक्ट प्रमाण घेऊन सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघू। पहिल्यांदा सजोरीचं सारण म्हणजेच फिलिंग करून घेऊ। त्यासाठी इथं 300 ग्रॅम जुना सुगंधी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे। तुम्ही जुना कोणताही सुगंधी तांदूळ घेऊ शकता। हा तांदूळ 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून कपड्यावर सुकवून घेतला आहे। त्याला लाईट ब्राऊन कलरवर भाजून त्याचं पीठ करून घ्यायचं आहे। मग आता तांदूळ भाजायला घेऊ। आता कढईत तांदूळ भाजायला घेतला आहे। तो सारखा हलवत राहायचं। गॅस आपला लो टू मिडियमच ठेवायचा। छान आपल्याला असा बदामी कलरवर भाजून घ्यायचा। 15 मिनिटं तांदूळ भाजायला लागतात। हा छान भाजला आहे। आता थंड करून घेतला आहे। आता सारणाला काय काय साहित्य लागणार ते बघू। भाजलेल्या तांदळाचं घरातल्या चक्कीवर पीठ करून घेतलं आहे। ते 2 वाट्या भरून म्हणजे वजनी 200 ग्रॅम आहे। उरलेलं पीठ सारण पातळ झालं तर ते घट्ट होण्यासाठी वापरणार। गूळ ही वजनी 200 ग्रॅम आहे। गूळ आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण इक्वलच ठेवायचं म्हणजे सारण छान होतं। वेलदोडा पूड 1/2 टीस्पून, जायफळ पूड 1/2 टीस्पून आणि चिमूटभर मीठ। पातेल्यात सारण तयार करण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलंय। त्यामध्ये वेलदोडा पूड, जायफळ पूड आणि मीठ घालायचं आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं। दुसऱ्या पातेल्यात बारीक चिरून गूळ घेतलाय। त्यामध्ये 3 टेबलस्पून पाणी घालणार आणि शेवटून 1/2 टेबलस्पून पाणी मी ॲड करणार आहे। आता हा गुळातले खडे चांगले मोडून घ्यायचे आणि वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर 2 वाट्या गुळाला 1/2 वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी पाणी घ्यायचं। आता हा गूळ छान पातळ झालेला आहे। आता त्याला आपण गाळणीने गाळून घेणार म्हणजे त्याच्यातला कचरा वेगळा होऊ शकतो। आता हा थोडा थोडा करून छान असं गाळणीने गाळून घ्यायचा। हा गूळ गाळून झालेला आहे सगळा। आता हे जे गाळणीत थोडंसं गुळाचं पाणी राहिले हे ते 2 छोटे चमचे पाणी पातेल्यात घालून ते पातळ करून गाळून घ्यायचं। हा कचरा बघा तुम्ही बघू शकता। आता तांदळाच्या पिठामध्ये हे गुळाचं पाणी थोडं थोडं घालून मिक्स करायचं। हे सगळंच पाणी त्याला लागणार आहे। हे पण सगळं पाणी घातले गुळाचं। आता ते छान असं मिक्स करायचं आणि हे फुगण्यासाठी रात्रभर असं ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी छान असं पीठ फुगून तयार होतं। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। हे पा तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। हे छान मिक्स झाले। आता हे कवर करून रात्रभर ठेवून देऊ। आता सजोरीच्या पारीसाठी काय लागणार साहित्य ते बघू। 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी मैदा, या दोन्हींचं प्रमाण इक्वल घेतलेलं आहे। 1/2 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून बारीक साखर। त्याच्यामुळं सजोरी आपल्या छान फुगलेल्या राहणार आहेत। ते ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आणि 2 टेबलस्पून तूप घेतलं आहे। तुपामुळे सजोरी छान अशी खुसखुशीत होते। आता सजोरीच्या पारीचं पीठ भिजवून घेऊ। रवा मैदा एकत्र मिक्स करून घेतला आहे। त्यामध्ये मीठ घालायचं, बारीक साखर घालायची आणि मोहनसाठी तूप गरम करून घेतलं आहे तेही घालायचं। हे तूप जास्त गरम नाही करायचं, ते चमच्याने गरम असल्यामुळे थोडं मिक्स करायचं। आणि आता हाताने तूप सगळं पिठाला मग चोळून घ्यायचं। ते तूप सगळ्या पिठात छान मिक्स झालं पाहिजे। हे पा तुम्ही बघू शकता छान मिक्स झाले।
आता थोड़ा थोड़ा पानी घालून सैलसर अशी पीठ भिजवून घ्यायचं, जास्त घट्ट भिजवायचं नाही। हे पाक कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। आणि हे कवर करून एक दोन तास तरी रवा भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। तर हे तांदळाचं पीठ रात्रभर छान फुगलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही। असं सगळं पाणी ऑब्झॉर्ब केले गुळाचं। आता त्याचे छोटे छोटे गोळे करायचे, एकदम छोटे नाही करायचे। हे पा तुम्ही पाहू शकता, तर हे सगळे गोळे झालेले आहेत। पारीचं पीठ छान भिजलंय। हे पीठ मी कुटून घेतलंय, तुम्ही ते कुटून घेऊ शकता नाही तर मिक्सरवर बारीक करून पण घेऊ शकता। हे आता त्याचे गोळे करायचे। हे गोळे सारणाच्या गोळ्यापेक्षा थोडे लहान करायचे आणि दोन्हीची कन्सिस्टन्सी सारखी असली पाहिजे, म्हणजे तरच आपली सजुरी तेलात फुटणार नाही, छान फुगेल। हे असेच सगळ्या पिठाचे मी गोळे करून घेते। थोडेसे दाबून घ्यायचे, असे चपटे गोळे करायचे। हे पा तुम्ही पाहू शकता, हे ते गोळे करून तयार आहेत। आता सजुरी करायला घेऊ। पारीचा एक गोळा असा प्रेस करून घ्यायचा, असं वाटी करायची त्याची, त्याच्या कडा थोड्या पातळ ठेवायच्या आणि ह्या सारणाचा गोळामध्ये ठेवून तो गोळा आत दाबत सारणाचा असा मिटवून घ्यायचा पिठाच्या बाजू। छान प्रेस करायचं आणि हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे सारण सगळीकडेच पसरेल। आता लाटायला घ्यायची सजुरी, अशी दोन्ही बाजूनी उलटवून लाटायची छान। अशी पिठात आपण तुपाचं मोहन घातल्यामुळं पीठ चिकटणार नाही, आणि समजा लागलं तर मग तांदळाच्या पिठावर किंवा मैद्यावर लाटायच्या, पण शक्यतो मोहन घातल्यावर नाही लागत। हे झालं, सजुरी आपली लाटून झाली, पाहू शकता त्याची थिकनेस। आता अजून एक सजुरी तुम्हाला करून दाखवते। ही अशी पारीक करून घ्यायची। म्हणजे सारण हे ठेवायचं आणि छान असा गोळा तो मिटवून घ्यायचा। हे पीठ चांगलं प्रेस करून घ्यायचं असं, आणि हे हातावर दाबून घ्यायचं, आणि हे अंगठ्याने असं प्रेस केलं तरी सारण छान असं कडेपर्यंत पसरतं। हे तर लाटून घ्यायची, एकदम पातळ लाटायची नाही आणि एकदम जाड पण लाटायची नाही। दोन्ही बाजूनी लाटायची अशी। हे पापली ही पण सजुरी छान लाटून झाली, तुम्ही पाहू शकता। आता आपण तळून घेऊ। त्या कढईत मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतलंय। आता सजुरी टाकली त्याच्यात, त्याला झाऱ्याने छान असं तेल शिंपडायचं, त्याच्यामुळे सजुरी छान फुगते। ही सजुरी शक्यतो लो टू मीडियम गॅसवरच भाजायची, म्हणजे छान अशी क्रिस्पी होते। सारखी उलटवायची त्याला, म्हणजे दोन्ही बाजूनी छान भाजेल। ही छान अशी भाजली गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे असं झाऱ्याने तेल नितळून थंड करायला ठेवायची। आता अजून एक सजुरी मी तुम्हाला तळून दाखवते। एक तेल शिंपडायचं, त्याच्यामुळे सजुरी छान फुलते, अशी फुगते। गॅस आपला मीडियमच आहे। ही पण छान फुगली सजुरी, तुम्ही पाहू शकता। ही आता थंड करायला ठेवली। सजुरी आपल्या बनवून तयार आहेत। टिश्यू पेपरवर ताटात मी नितळायला ठेवल्यात। एवढ्या साहित्यात 22 ते 23 सजुऱ्या होतात आणि साखर घातल्यामुळे ते छान अशा शेवटपर्यंत फुगलेल्या राहतात। आता काही विशेष टिप्स। भाजलेल्या तांदळाचे पीठ शक्यतो घरातील किंवा बाहेरील चक्कीतूनच बारीक करावे, किंवा तुम्ही ते कॉफी ग्राइंडरवरही
बारीक करू शकता। मिक्सरवर केलेले पीठ थोडं रवाळ राहतं आणि हे रवाळ पीठ गुळाचं पाणी शोषून घेत नाही आणि सारण पातळ आणि चिकट राहतं। आता दुसरी टिप म्हणजे सारण चुकून पातळ राहिले तर सारणासाठी एक्स्ट्राचं पीठ केलेलं असतं ते घालून आपण हवी ती कन्सिस्टन्सी करून घ्यायची। सारण घट्ट झालं तर एकदम थोडंसं पाणी किंवा दूध घालून कणके इतपत ते सैलसर करून घ्यायचं म्हणजे सजुरी तेलात तळताना फुटणार नाही। ही आपली गोड सजुरी खायला झणझणीत तिखट लाटी वडीबरोबर छान लागते। ही आपली महाराष्ट्रीयन पारंपरिक सजुरीची रेसिपी नवीन पिढीला माहीत होण्यासाठी तुम्ही जरूर बनवा, खा आणि तुमचे अनुभव कमेंटनी सांगा। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका।